राज्य सरकार द्वारा शहर के गोरेवाड़ा जू का नाम अब बाला साहेब ठाकरे गोरेवाड़ा अंतर्राष्ट्रीय प्राणी उद्यान कर दिया गया है, जिससे बहुत लोग संतुष्ट नहीं हुए हैं। इसी बीच पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस विषय पर कहा कि नाम बदले जाने से विवाद निर्माण हो सकता है। वहीं बुधवार को इसके विरोध में विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आंदोलन किया गया और रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवा संघ की ओर से इस विषय में ज्ञापन भी सौंपा गया। शहर के गोरेवाड़ा जू का नाम अब राज्य सरकार ने बाला साहेब ठाकरे गोरेवाड़ा अंतर्राष्ट्रीय प्राणी उद्यान कर लिया है। यह भारतीय सफारी का कार्य पूरा हो चुका है और 26 जनवरी को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के हाथों उद्घाटन कर पर्यटकों के लिए खोल दिया जाएगा। लेकिन इस मामले में पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि नाम बदले जाने से विवाद निर्माण हो सकता है। आगे उन्होंने कहा कि बाला साहेब ठाकरे के नाम का विरोध नहीं है, लेकिन ऐसी जगह बाला साहेब ठाकरे का नाम लेने से बचना चाहिए जहां विवाद हो। असं है कि बाला साहेब ठाकरेंच्या नावाला आमचा कुठेही कधी विरोध नसतो, परंतु या सरकारने एकदा निर्णय करावा कि किती जागांना किती ठिकाणी आपण बाला साहेब ठाकरेंचं नाव देणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कि हे जे गोरेवाड़ा प्राणी संग्रहालय आहे हे गोंडवानाचा भाग असल्यामुळे आणि तिथल्या संपूर्ण गोंड समाजाची आदिवासी समाजाची मागणी असल्यामुळे त्याला गोंडवाना नाव देण्याचा निर्णय झालेला होता। मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कुठेही अशा ठिकाणी की जिथे विवाद तयार होईल अशा ठिकाणी वापरणं योग्य नाहीये। जे निर्विवाद आहे अशा ठिकाणीच त्यांचं नाव दिलं पाहिजे। मला असं वाटतं की जे मंत्र्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, बाळासाहेब ठाकरे मोठेच होते, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्यांचं नाव दिल्याने अजून ते मोठे होतील असं नाहीये। इसी संदर्भ में बुधवार को विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आंदोलन भी किया गया। इस दौरान विदर्भ राज्य आंदोलन समिति के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे, जिन्होंने जमकर नारेबाजी करते हुए आंदोलन किया। उनका कहना था कि पहले ही राज्य के कई जगहों के नाम को परिवर्तित किया गया है और अब फिर से नाम परिवर्तित किया जा रहा है, जो कि अनुचित है। इस बारे में अधिक जानकारी दी विदर्भ राज्य आंदोलन समिति के राम गेवली ने। गोरेवाड़ा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला महाराष्ट्र शासनाने विदर्भ विरोधी आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याबाबत जो GR काढलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे। कारण विदर्भामध्ये जे काही प्रकल्प होऊन राहिलेले आहेत, जसं समृद्धी मार्ग आहे त्याले बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेलं आहे, चंद्रपूरच्या फ्लायओव्हरलाही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलेलं आहे आणि आता नागपूरची अस्मिता असलेलं आणि एक मोठं आंतरराष्ट्रीय प्रकल्प जो आहे प्राणी संग्रहालय त्यालासुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे, हे बरोबर नाही, हे निषेधार्थ आहे। कारण बाळासाहेब ठाकरेने जिंदगीभर विदर्भाचा विरोध केलेला आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेबद्दल आम्ही आदर करतो, ते आमचे आदरणीय आहेत, परंतु त्यांचं नाव विदर्भाच्या प्रकल्पाला सतत आणि सतत देणं हे काही बरोबर नाही आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतो आहे आणि आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की जे सध्या उद्धव ठाकरे सरकार आहे ते विदर्भ विरोधी सरकार आहे, ते विदर्भ द्रोही सरकार आहे। यांनी सर्व विदर्भाच्या प्रकल्पाला विरोध करून इथून प्रकल्प कमी केलेले आहेत। इसी श्रृंखला में बुधवार को ही रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवा संघ की ओर से जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा गया, जिसमें उन्होंने कहा था कि वो लोग पहले से ही मांग कर रहे थे कि जू का नाम आदिवासी समाज के नाम पर किया जाना चाहिए, लेकिन फिर भी सरकार का उनकी तरफ ध्यान नहीं है, जिससे नाराज होकर उन्होंने ज्ञापन सौंपा। इस बारे में अधिक जानकारी पूर्व महापौर माया येवनाती ने दी। नेशनल पार्क जे बनत आहे त्या गोरेवाड़ा जिल्ह्याला पहिलेपासूनच आमच्या समाज बांधवांची मागणी आहे, आदिवासी समाज बांधवांची मागणी आहे की गोंडवाना जू असे नाव देण्यात यावे आणि ते दिलंही होतं। आज इथे जे उपस्थित आहे सर्व समाज आदिवासी समाजाचे सर्व संघटनेचे लोक सर्व समाजाचे आमचे आदिवासी समाजाचे लोक बऱ्याच दिवसांपासची जे मागणी होती आणि नाव दिलेले होतं आज ते नाव बदलवण्यात येत आहे। आम्हाला या प्रसंगी सरकारला हेच सांगणं आहे की जे नाव आमचं गोंडवाना दिलेलं आहे तसंच ते नाव ठेवण्यात यावं, कारण की गोरेवाडा जंगल हा जो आहे
हा आजूबाजून पूर्ण आदिवासी बहुल समाज तिथे आदिवासी समाज तिथे राहणार आहे आणि त्या जेव्हा आदिवासी जंगल जेव्हा हे गोरेवाडा जंगल जेव्हा होतं त्या जंगलामध्ये आदिवासी समाजाचे वस्त्या होते. जेव्हा ते गोरेवाडा तलाव खोदण्यात आलं त्यावेळेस त्या तलावाचं नाव सीतागोंदी ठेवलं कारण की ते जे गाव उचललं होतं ते गाव एक आदिवासी महिलेच्या नावानं सीतागोंदी म्हणून ते गाव होतं. गोरेवाड़ा के नाम को लेकर शहर भर में आंदोलनों का दौर जारी है. अब देखना यह है कि इस संदर्भ में आगे क्या होगा. कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ और माइकल रामपुर के साथ दिशा हटवा की रिपोर्ट.